पहिल्यांदा लोकसभा त्याच्यानंतर येणारे विधानसभेला अजून एक वर्ष दोन का तीन महीने बाकी है, एक वर्ष दोन का तीन महीने बाकी है। तुम्ही त्या निवडणुकीची बद्दल प्रश्न विचारण्यापेक्षा त्याच्याबद्दलची चिंता व्यक्त करण्यापेक्षा आपण पहिल्यांदा लोकसभेच्या संदर्भातली आज केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं जे सरकार चाललेलं आहे त्यांना एनडीएला लोकसभेची प्रत्येक जागा महत्त्वाची आहे। त्याच्यामुळे त्या निवडणुका लागल्यानंतर महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत, त्याच्यात जास्तीत जास्त जागा त्या महायुतीच्या कशा निवडून येतील त्याबद्दलची आखणी, त्याबद्दलची उमेदवारांची निवड, त्याबद्दलची काळजी आम्ही सगळेजण प्रथम प्राधान्याने घेणार आहोत। आणि मग त्या निवडणुका झाल्यावर मग विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातलं जागा वाटप, कुठल्या जागा कुणाला द्यायच्या, कुठल्या जागा कुणी ठेवायच्या, अशा पद्धतीनं ते दुसऱ्या टप्प्यामध्ये। तुम्ही आज ठाण्यामध्ये एक देखील, एक मिनिट, ठाण्यामध्ये एक देखील नगरसेवक नाहीये, सगळे नगरसेवक माजी झालेले, कारण नसताना तुम्ही त्यांना आजी म्हणू नका। ऐका तुम्ही काय, तुम्हीच ऐका आपण काय विचारलो ते, ऐका ना बाबा, तुझं मी पळून चाललो, थांब ना जरा, थांब जरा, पेशन्स ठेवा, पेशन्स ठेवा, मी एवढा ठेवतोय। तर त्या संदर्भामध्ये आम्हाला अनेक वर्षाचा अनुभव आहे, आम्ही देखील राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यावेळेस अतिशय तरुण होतो, मी, आर आर पाटील, जयंत पाटील, दिलीप असे पाटील, सुनील तटकरे, आणि त्यावेळेस आम्हाला संधी दिली गेली, आम्ही त्याच्यातनं पुढे इथपर्यंत पोहोचलेलो आहे। तशा पद्धतीनं उद्याच्या काळामध्ये निवडणुका जाहीर झाल्यानंतर अनेक नवीन कार्यकर्त्यांना, महिलांना, युवकांना वाटत असतं की आपल्याला संधी मिळावी, जुन्यांनाही वाटत असतं, त्यावेळेस त्या त्या वॉर्डाची परिस्थिती बघून साधारण निवडून येण्याची क्षमता कुणामध्ये आहे ते साधारण आमच्या परिणामी तपासू आणि त्याच्यातून मग अंतिम निर्णय आम्ही इथल्या जिल्हाध्यक्ष, इथले प्रमुख आमचे पदाधिकारी आणि राज्यातली आमची जी काही टीम आहे असे सगळे मिळून करू। तुम्ही काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल। मी नाही, का 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन असतो, त्याच्या आधी मुख्यमंत्री एक डिनर देत असतात, ते उद्या ठरलेलं होतं, परंतु काही कारणानिमित्त मी इकडे येत असताना मला निरोप आला की ते डिनर रद्द झालं। जसं 15 ऑगस्टचा झेंडा वंदन हे राज्यपाल पुण्यामध्ये करतात आणि 14 तारखेला ते चहापानाला सगळ्यांना बोलवतात, पुण्यातल्या काही प्रमुखांना, लोकप्रतिनिधींना, प्रतिष्ठित व्यक्तींना, पद्मश्री किंवा असे काही मान्यवरांना, खेळाडूंना, सगळ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, तशा पद्धतीनं तिथं चालतं। परंतु उद्याचा, आता उद्या तर तारीख 10 आहे, त्याच्यावर अजून अवकाश आहे, कदाचित 2 दिवसांनी ते त्या पद्धतीनं आमदारांना, ते ठराविक आमदारांना बोलवलं होतं, बऱ्याच आमदारांना बोलवलेलं होतं। मला वाटतं वेगवेगळ्या देशांचे जे हे असतात एम्बसी त्यांनाही त्या ठिकाणी बोलवलं जातं।